मतमोजणीला एक तासाचा विलंब शक्य, भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल। राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला एक तासाचा विलंब होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीने 3 मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे। भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती। राज्यसभेसाठी मतदानाची प्रक्रिया 3:30 दरम्यान पूर्ण झाली। एकूण 285 आमदारांनी मतदान केलं। 4 मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार होती। दरम्यान भाजपकडून या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला। जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत अवैध ठरवावे असे मागणी भाजपकडून करण्यात आली। भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहत अशी तक्रार केली। भाजपने केलेल्या या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली, त्यामुळे सध्या तरी मतमोजणीची प्रक्रिया रखडली असून अजून त्याला 1 तासाचा विलंब होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।